माझं पित्त खवळू नको किंवा पित्त खवळणे या पद्धतीचे अनेक वाक्प्रचार मराठीमध्ये आपण वापरतो किंवा मराठीमध्ये आहेत. मग हे जे पित्त खवळणं असतं हे म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरात असलेलं वात पित्त कफ या तीन दोषांपैकीचं मधला पित्तदोष. मग या पित्तदोषाबद्दल आज आपण विशेष माहिती घेऊया. नेमकं पित्त म्हणजे काय याबद्दल विशेष माहिती घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. पित्त आयुर्वेद शास्त्रानुसार हा एक दोष आहे. ह्या दोषाचं प्रतीक म्हणजे अग्नी आहे. म्हणजे जे कुठले आपण समजतो की जे रागीट असतात, जे खूप चिडचिडपणा करतात किंवा जे व्यक्ती अत्यंत गरम स्वभावाचे असतात त्यांचं पित्त खवळतं, त्यांना पित्ताचे रोग हे जास्त होतात. मग याच अनुषंगाने पित्तदोषाबद्दल आज विशेष माहिती घेऊ. पित्तदोषाचे आयुर्वेदशास्त्रानुसार 5 प्रकार आहेत. पाचक पित्त, साधक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, भ्राजक पित्त. हे पाचही जे काही पित्त आहेत हे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, कार्य करतात. म्हणजे सर्वात पहिला जो आहे तो पाचक पित्त महत्त्वाचं पित्त आहे. पाचक म्हणजे काय? तर जे काही तुमचं मेटाबॉलिक फंक्शनिंग आहे, तुमच्या शरीरात जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पचनक्रिया घडवून आणणारं पित्त म्हणजे पाचक पित्त. या पाचक पित्ताचं जे फंक्शन आहे ते तुमच्या शरीरामध्ये अन्न गेल्यानंतर विविध संप्रेरकं जेव्हा स्त्रवतात आणि हॉर्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टी घडून शरीराची जी वाढ होते, जे अन्नाचं पचन घडवलं जातं ते म्हणजे पाचक पित्त. हे पाचक पित्त प्रामुख्याने आपण आपल्या पोटामध्ये किंवा स्टमकमध्ये आहे असं म्हणतो. गॅस्ट्रिक ज्यूस याला आपण असं म्हणू शकतो मॉडर्न सायन्सनुसार. प्रत्येक गोष्ट कम्पेअर करता येणं शक्य नाही, परंतु काही गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे. मग ह्या पाचक पित्ताचं जर दृष्टी झाली किंवा हे जर खराब झालं तर काय होईल? ऑब्व्हियसली मेटाबॉलिक डिसऑर्डर होईल, हॉर्मोनल इम्बॅलन्स होईल आणि वेगवेगळे आजार आपल्याला व्हायला लागतील. मग या वेगवेगळ्या आजारांमध्ये थायरॉईडपासून डायबिटीजपर्यंत हायपरटेन्शन, जे काही तुमचं अन्न नीट न पचल्यामुळे होणारे जेवढे आजार आहेत तेवढे आजार या पाचक पित्ताच्या बिघाडामुळे तुम्हाला होतात. नंतरचं पित्त आहे ते म्हणजे भ्राजक पित्त. भ्राजक पित्त हे जे तुमच्या स्किनमध्ये आहे, म्हणजे जे त्वचा आहे तुमची, हे जे त्वचेची जी तजेलदारपणा आहे, एक ग्लो आहे, तो भ्राजक पित्त बॅलन्स असण्याचं एक लक्षण आहे. ते जर भ्राजक पित्त बिघडलं तर तुम्हाला स्किन डिसीज होतात. आपण बघा, स्किन डिसीजमध्ये एक शीत पित्त नावाचा आजार आहे. याच्यामध्ये खाज येते अंगावरती, ॲलर्जी आहे विशिष्ट प्रकारचे. जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा इचिंग होत असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये काय असतं तर तुमचं पित्त बिघडतं, जे रक्ताच्या आश्रयाने तुमच्या त्वचेमध्ये राहत असतं. म्हणजे काय? तर स्किन डिसीज होण्यासाठी सुद्धा पित्त एक महत्वाचं दोष आहे, महत्वाचं कारण आहे. ते बिघडलं की तुम्हाला स्किन डिसीज होणार. पुढचं येणारं जे पित्त आहे ते म्हणजे आलोचक पित्त. आलोचक पित्त हे तुमच्या डोळ्यात असतं. हे तुमच्या डोळ्यात तुमची दृष्टी, अग्नी म्हणजे काय? तर आग असल्याशिवाय किंवा तेजधातू असल्याशिवाय, तेज महाभूत असल्याशिवाय तुम्हाला दिसेल का काही? तर अजिबात दिसणार नाही. आणि हे जे महाभूत आहेत आणि दोष आहेत ह्यांचा सुद्धा विशिष्ट असा संबंध असतो. म्हणजे जर तेज महाभूत असेल डोळ्यामध्ये, जर तुमच्या डोळ्यामध्ये आलोचक पित्त असेल तर तुमची दृष्टी छान दिसेल. म्हणजे जरी दृष्टी जर तुम्हाला छान करायची असेल, जर तुमच्या डोळ्यामधला तुम्हाला सतेजपणा, तुमची दृष्टी, तुमचं दिसणं हे जर तुम्हाला छान करायचं असेल तर तुमचं आलोचक पित्त हे छान असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर नंबर येतो तो रंजक पित्ताचा. रंजक पित्त आणि स्प्लीन मध्ये असतं. म्हणजे काय? तर यकृत आणि प्लीहेमध्ये हे तुमचं रंजक पित्त असतं. मग रंजक पित्त काय करतं? तर तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे आणि ब्लड प्युरिफिकेशन आहे हे नीट करतं. तुमच्या शरीरामध्ये आहार गेल्यानंतर तो लिव्हरमध्ये जो काही त्याचं फंक्शनिंग होतं आणि पुढे त्याचं जे काही पुनर्निस्सरण होतं, त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सारे किट्ट विभाजन होतं, ह्या सगळ्यांचं फंक्शन नीट करण्यासाठी यकृत आणि लिहा ह्या दोन्ही पण ज्या काही अवयव असतात हे खूप महत्वाचे असतात. आणि याच्याच आश्रयाने राहणारं ते आहे तुमचं रंजक पित्त. म्हणजे तुम्हाला रक्ताला प्राकृत रंग प्राप्त करून देण्याचं कार्य सुद्धा ह्या रंजक पित्ताचं आहे. म्हणजे जर हे जर पित्त रंग रंजक पित्त बिघडलं तर काय होईल? तुमच्या पूर्ण शरीरात रक्त दोष बिघडेल आणि तुम्हाला जे काही वेगवेगळे आता आपल्या आपण म्हणतो की मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते माझ्या की रक्त आणि पित्त आश्रयाशी राहतं, मग इचिंग असू देत किंवा कुठल्याही प्रकारचा स्किन डिसीज असू दे, हे पित्त बिघडल्यामुळे होतं. मग हे कसं घडतं कळालं का तुम्हाला? तर याचं लिव्हरमधलं फंक्शन बिघडतं म्हणून मग पुढे तो तुम्हाला आजार व्हायला लागतो. साधक पित्त. मग साधक पित्त म्हणजे काय? तर साधक पित्त तुमच्या हृदयात राहतं.
पित्त प्रकृतीचे लोक हे फार चिडचिडे आणि तापट असतात, अत्यंत महत्वाकांक्षी असतात. त्यांना पर्टिक्युलर जर ध्येय प्राप्ती करायची असेल तर ते प्राप्त करूनच सोडणार. म्हणून मग आयुर्वेदाचं साधक पित्त तुमच्या हृदयात राहतं, तर या साधक पित्ताला म्हणजे तुमचं बॅलेन्स करणं, तुमचा राग बॅलेन्स करणं फार गरजेचं आहे. आणि हा करण्यासाठी तुमचं सगळ्याच इतर पित्तांचं देखील कार्यसुरळीत असणं गरजेचं आहे. कारण आपण बरेच लहान मुलं किंवा मोठे माणसंही बघतो की जर व्यवस्थित आहार नाही घेतला त्यांनी तर ते चिडचिड करतात. मग जर त्यांना व्यवस्थित आहार नाही मिळाला तर पुढचे पित्त नीट बनतील का? आणि हे सगळे पित्त एकमेकांवर अवलंबून. त्याच्यामध्ये जेव्हा प्रकृतीचा विचार केलेला असतो ना, तेव्हा प्रकृतीनुसार तुम्हाला तुमचं करिअर पण डिफाईन करायला सांगतात. म्हणजे जर समजा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जर विशिष्ट तुम्ही ध्येय नाही दिलं तर त्यांचं डोकं तिसरीकडेच जातं आणि त्यांची चिडचिड व्हायला लागते. म्हणून या प्रकृतीच्या लोकांना जर तुम्ही एक विशिष्ट आयुष्यात ध्येय दृष्टी दिली, विशिष्ट तुम्ही त्यांना स्वप्न दाखवली किंवा ते त्यांची स्वप्न जर पूर्ती करायला लागली तर ही लोक खुश राहतात, आनंदी राहतात आणि त्यांच्या त्या प्रकृतीचा योग्य असा वापर करून घेतात. लोक थोडेसे गौरवर्णीय असतात, मध्यम उंचीची असतात, त्यांचे भुरकट भुरकट केस असतात, अत्यंत तापट असतात, त्यांचं अगदी थंडीच्या दिवसातसुद्धा हात पाय खूप गरम लागतात. मग असे हे पित्त प्रकृतीचे लोक असतात, हे अत्यंत चिडचिडे असल्याकारणाने ह्यांना आपल्याला बॅलेन्स करावं लागतं. ह्यांचं हे प्रत्येक पाचही पित्त यांचे बॅलेन्स करावं लागतात. पित्तच नीट बनले नाही तर आपल्याला पित्ताचे आजार होतील. पित्ताच्या आजाराची लक्षणं अमाप आहेत, आपण त्याला सांगूच शकत नाहीत. म्हणजे तुमचं पाठीत दुखणं असू दे, अचानकपणे अर्ध डोकं दुखणं असू देत, सिव्हिअर ऍसिडिटी असू देत, उलट्या असू देत, कधी कॉन्स्टिपेशन असू देत म्हणजे मलबद्धता असू देत, म्हणजे कधी संडास होत नाही तर कधी खूप पातळ व्हायला लागते, स्किन डिसीज असू देत, डोळ्यांच्या विशिष्ट तक्रारी असू देत, किंवा कुठले हातपाय बॉडी पेन असू देत, अंगदुखी असू देत, चिडचिडेपणा असू देत, नैराश्य असू दे, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचे शारीरिक भाव पण बिघडतात आणि मानसिक भाव पण बिघडतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट जो आहे त्या पेशंटला कळत नाही की नेमकं दुखतंय काय. हा जो पित्त आहे या पित्ताची चिकित्सा केल्यानंतर हे इतर सिम्पटम सगळे कमी व्हायला लागतात आणि तुमचं जे आपण म्हणतो की आयुर्वेद शास्त्रामध्ये जे बॅलेन्सिंग सांगतो, हॉर्मोनल बॅलेन्सिंग, हे डिटॉक्सिफिकेशनमुळे होतं. जर समजा मॉडर्न सायन्समध्ये आपण याची ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर विशिष्ट 2-3 महिने आपल्याला बरं वाटतं अँटॅसिड्स वगैरे घेऊन, ते प्रॉपर पाचक पित्त बिघडलेलं नीट होतं. पण इतर पित्तांचं काय? तुम्ही साधक पित्ताचा विचार केलाय? तुमचं मन स्थिर ठेवण्याचा विचार केलाय का? तुम्ही कधी तुमची दृष्टी नीट कशी राहील याचा विचार केलाय का? तुम्ही तुमच्या इतर पित्तांचा विचार केलाय का? शरीराला तुम्ही कधी अभ्यंग केलाय का, जेणेकरून की तुमच्या शरीराचं भ्राजक पित्त बॅलन्स होईल आणि तुम्हाला एक स्थिरता लाभेल? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचारच केलेला नसतो. तुम्ही फक्त पित्त म्हणजे ऍसिडिटी एवढंच तुम्ही दृष्टीस आणून तुम्ही फक्त त्या अँटॅसिड्स घेऊन घेऊन वारंवार त्याची चिकित्सा केलेली असते. परंतु पलीकडे जाऊन आयुर्वेद शास्त्र वर्णन करतं ही पित्ताची वेगवेगळी चिकित्सा. मग याच्यामध्ये जे काही आयुर्वेद शास्त्रामध्ये ट्रीटमेंट असते, या पाचही पित्तांचा विचार करून तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते आणि त्या पद्धतीनं तुमची तुमच्या शब्दात बोलल्या जाणारी ऍसिडिटी नीट केली जाते. ही ऍसिडिटी असू देत, याला कोणी आम्ल पित्त म्हणतं, याला आंबट ढेकरे येणं, छाती जळजळ होणं, हातापायांची अंगार होणं, इथपासून ते खूप वेगवेगळी सिम्पटम्स बघायला मिळतात. मग एकदा का आपण हे पित्त स्वस्थानात आणलं, म्हणजे ज्या ज्या पित्ताची मी तुम्हाला हे पाच पित्त सांगितलेत, आलोचक, भ्राजक, पाचक, रंजक, साधक, या प्रत्येक ठिकाणी ज्याचे ज्याचे लोकेशन आहेत, म्हणजे हृदय असू देत, त्वचा असू देत, यकृत आणि प्लीहा असू देत, तुमचे डोळे असू देत, तुमचं रक्त असू देत, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांच्या त्या त्या ठिकाणचं जे फंक्शनिंग आहे ते प्रॉपर घडल्यानंतर तुमचा हा पित्त प्रकोप होणार नाही आणि तुमची चिडचिड पण होणार नाही आणि तुम्हाला विशिष्ट आजार पण होणार नाही. म्हणून हे पित्त स्वस्थानी आणून त्याचे वेगवेगळे प्रॉपर त्याचं फंक्शनिंग करून घेण्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये चिकित्सा सांगितलेली आहे. याच्यासाठी औषधी चिकित्सा पण तुम्ही विशिष्ट 3-6 महिने घेऊ शकता, जेणेकरून की ते प्रॉपर फंक्शनिंग होतं त्याचं, तुम्हाला विशिष्ट सवय लागतात. याच्यासाठी फक्त आयुर्वेदिक औषधी घेऊन जमत नाही, तर याच्यासाठी तुम्हाला काही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा विशिष्ट बदल करावे लागतात आणि त्यानुसार बदल केल्यानंतर आहारामध्ये काही विशिष्ट बदल करावे लागतात आणि त्यानुसार तुम्हाला तुमची चिकित्सा घडवून आणल्या जाते. मग आता आपण बरेच ठिकाणी म्हणतो की ट्रीटमेंट करण्यासाठी कोणी म्हणतं आलं घ्या, कोणी म्हणतं दूध घ्या, कोणी म्हणतं लवंग घ्या, कोणी म्हणतं विलायची घ्या, मग पित्त होईल तर कमी कशाने होईल? तर हे जे काही उपाय सांगितलेले असतात हे ज्या त्या पेशंटच्या त्रासानुसार असतात. म्हणजे कधी कधी तर काय होतं, पेशंट सांगतो मला ऍसिडचा त्रास आहे, मग मी एवढे एवढे दिवस म्हणजे मी कंटिन्युअस एवढे दिवस गुळवेलच खाल्लं किंवा मी कंटिन्युअस एवढे दिवस कडुनिंबाचा पालाच खाल्ला. फक्त पर्टिक्युलर त्यांनी ते बरं होणार नसतं. जिथं दोष वाढलेले असतात तिथं त्यांचं शोधनच करावं लागतं. म्हणजेच पुढचा भाग येतो, तो असतो पंचकर्माचा.
जेव्हा तुमचं हे पित्त खूप वाढलेलं आहे, अतिप्रमाणात झालेलं आहे, तिथे आपण वमन, विरेचन, बस्ती यासारखे वेगवेगळे पंचकर्म सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला मेंटल स्थिरतासाठी शिरोधारा पण सांगतात, नस्य पण सांगतात. त्याच्यानंतर जे रुटीनचे जे पंचकर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोज अभ्यंग करणं फार गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही अंगाला तेलाची मालिश करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून की तुमचं भ्राजक पित्त बॅलन्सवर राहील. तुम्हाला नियमितपणे मेडिटेशन करणं गरजेचं आहे स्वतःच्या स्थिरतेसाठी, स्वतःची चंचलता कमी करण्यासाठी. तुमची जी रोजची होणारी शरीराची लाही आहे ही कमी करण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये काही विशिष्ट बदल करणं गरजेचं आहे, जसं की अंजीर खाणं, तुमचं गुलकंद खाणं, खडीसाखर खाणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्हाला आहारामध्ये समावेश करावा लागतो आणि साईड बाय आयुर्वेदिक औषधींची चिकित्सा करावी लागते. आणि दोष वाढले तर तुम्हाला ते डिटॉक्सिफिकेशन करून अर्थात पंचकर्म करून दूर करावे लागतात. मग याच्यामध्ये वमन आणि विरेचन ह्या दोन्ही प्रक्रिया आपण करतो. म्हणजे ऍसिडिटीसाठी जर ती ऊर्ध्व आमाशयामधील ऍसिडिटी असेल, किंवा जर तुम्हाला ऍसिडिटीमुळे डोकं दुखणं फार असेल, तुम्हाला ऍसिडिटीमुळे विशिष्ट पोटाच्या वरच्या जर त्रास जास्त असतील, आंबडेक येणं, जळजळ होणं, तोंडाला वारंवार पाणी येणं, याच्यासाठी वमन पंचकर्म बेस्ट आहे. जे वसंत ऋतूत पित्ताचे पण ऊर्ध्वग आणि अधक, म्हणजे कुणाला उलटी वारंवार होते तर कुणाला मोशन्स लागतात. मग जर तुम्हाला अधोभागातले जर मलबद्धता किंवा वारंवार मोशन होणं, किंवा मग खालच्या भागाचे त्रास असणं, पोटात गॅस फिरल्यासारखं होणं, पर्टिक्युलरली फक्त ओटी पोटात खूप दुखणं, हातपाय खूप दुखणं, या पद्धतीचे जर तुम्हाला सिम्पटम दिसले तर ते आपण विरेचनाद्वारे नीट करतो. म्हणजे जी काही पंचकर्मची चिकित्सा आहे त्यामध्ये दोष पातळ करून तुमचे संडास वाटे ते घाण काढल्या जातात. राहिला प्रश्न बस्तीचा, तर जर तुमचं पित्त हे वाताच्या अनुषंगाने असेल तर आपण ही बस्तीची चिकित्सा पेशंटला करायला सांगतो, जी आपण स्पेशली पावसाळ्या ऋतूमध्ये किंवा वर्षा ऋतूमध्ये करायला सांगतो. अशा पद्धतीने जर तुमचा प्रॉपर तुमचं पित्त कोणतं बिघडलेलं आहे, कुठल्या पित्तामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही चिकित्सा केली तर तुमचं हे पित्त कधीच खवळणार नाही, तुम्ही बॅलेन्स राहाल. आणि पित्त प्रकृतीचे जे काही लोक आहेत, ही जी महत्वाकांक्षी ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि एक जे तुमचे गुण आहेत पित्त प्रकृतीचे, त्या गुणांचा तुम्ही योग्य वापर करू शकाल. हा योग्य वापर केल्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमची प्रकृती जर का एकदा कळली तर ते तुमच्या प्रगतीमध्ये खूप मोठा रोल निभावू शकतात, कारण त्या प्रकृतीनुसार तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये चेंजेस करणार, तुमच्या शरीराची घाण काढून टाकणार आणि तुमचं एक लाईफमध्ये एक बॅलेन्स जीवन तुम्हाला जगता येईल आणि एक बॅलेन्सिंग लाईफस्टाईल होईल. तुम्हाला कळेल माझ्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, मी हे करणं योग्य आहे का. कारण बरेचदा आपल्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी खस्ता खाव्या लागतात आणि आपल्याला टेन्शन मॅनेज करता येत नाही. पित्त प्रकृतीच्या लोकांना बरेचदा टेन्शन मॅनेज करता येत नसतं, पण मग हे मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.